शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, गहू पिकाची पेरणी आता सुरू झालेली आहे, तर काही शेतकऱ्यांनी अगोदर पेरणी केली असल्यामुळे त्यांचा गहू आता 20 ते 25 दिवसाचा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, गहू पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी आपण कोणते तणनाशक वापरले पाहिजे किंवा गहू पीक किती दिवसाचे झाल्यानंतर आपण तणनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, गहू पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला 20 ते 25 दिवसानंतर गहू पिकाचे झाल्यानंतर फवारणी करणे गरजेचे आहे। या स्टेजमध्ये असताना गहू पिकामध्ये आपल्याला फवारणी करणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, आपण गहू पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करत असताना UPL कंपनीची वेस्टा या तणनाशकाची फवारणी निश्चितच करू शकता। अतिशय चांगले रिझल्ट देणारे हे तणनाशक आहे। तर आपण 2 ते 3 पानांचे तण झाल्यानंतर या तणनाशकाची निश्चितच फवारणी केली तर आपल्याला 100% गहू पिकामध्ये तण नियंत्रण झाले हे पाहायला मिळणार आहे। तर याचा वापर करत असताना आपल्याला 160 ग्रॅम प्रति एकर असा वापर याचा आपल्याला करायचा आहे। याचा वापर आपल्याला 160 ते 200 लिटर पाण्यामध्ये 160 ग्रॅम मिक्स करून करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला अधिकाधिक चांगला रिझल्ट या तणनाशकाचा आपल्या गहू पिकामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण दुसऱ्या नंबरचं जे तणनाशक आहे तर 2,4-D या नावाने एक तणनाशक मिळत असते। तर आपण बरेच शेतकरी या तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी करत असतात। अतिशय चांगला रिझल्ट देणारे हे तणनाशक आहे। तर याचा वापर आपण मागच्या वर्षीसुद्धा आपल्या शेतामध्ये केलेला होता। आपल्याला संपूर्ण तण नियंत्रण करण्यासाठी या तणनाशकाची मोठी मदत त्या ठिकाणी झालेली होती। आपण 2,4-D या तणनाशकाचा जर वापर करत असाल तर आपल्याला 15 लिटरचा आपला जो काही पंप आहे त्या 15 लिटरच्या पंपासाठी आपण 80 ml घेणे गरजेचे आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण ड्यूपॉन्ट या कंपनीचे अलग्रीप हे सुद्धा तणनाशक गव्हाच्या पिकामध्ये फवारणी निश्चितच करू शकता। याचा वापर करत असताना आपल्याला 10 ग्रॅम प्रति एकर असा करणे गरजेचे आहे। याचा वापर आपण 160 ते 200 लिटर पाण्यामध्ये निश्चितच करू शकता। अतिशय चांगला रिझल्ट देणारे हे तणनाशक आहे। याचा वापर करत असताना आपल्याला पाण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते पाण्याच्या प्रमाणामध्ये योग्य जर आपण प्रमाण वापरले तर निश्चितच आपल्याला तण नियंत्रण होण्यासाठी गहू पिकामध्ये या तणनाशकाचा वापर होणार आहे। शेतकरी मित्रांनो, या तीनही तणनाशकापैकी म्हणजे UPL कंपनीची वेस्टा, त्यानंतर 2,4-D आणि ड्यूपॉन्टचं अलग्रीप हे तीनही तणनाशक गहू पिकामध्ये अतिशय जबरदस्त रिझल्ट देणारे आहे। आपण या तीनपैकी कोणत्याही एका तणनाशकाचा निश्चितच आपल्या गहू पिकामध्ये फवारणीसाठी वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, आपण कोणते तणनाशक आपल्या गहू पिकामध्ये वापरले आहे किंवा वापरणार आहात याची कमेंट नक्की सांगा। शेतकरी मित्रांनो, आपल्या मनातील जे काही प्रश्न असतील तर नक्की ते आपण कमेंटमध्ये विचारू शकता, त्या कमेंटला नक्कीच उत्तर दिल्या जाईल। आणि आपल्याला या तणनाशकाबद्दल माहिती कशी वाटली नक्की कमेंट करायला विसरू नका। आणि मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गहू आणि इतरही पिकाविषयी माहिती त्या ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।